हॅलो फ्रेंड्स, बियॉन्ड मनी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससीच्या थ्रू जी एक्झाम घेतली जाते त्याच्यामध्ये जी पोस्ट असते बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याविषयीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची सॅलरी किती असेल, प्रमोशन्स कशा प्रकारे असतील, 4-5 वर्षानंतर त्याची सॅलरी किती असेल. तर अशाच टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. तर सर्वात पहिल्यांदा पाहूया की ही जी एक्झाम आहे ही तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेच्या अंडर जे ग्रुप ए पोस्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यातून तुमचं सिलेक्शन होतं. ते ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही जो जॉईनिंग केलं तर तुमचं नेक्स्ट प्रमोशन आहे ते काही वर्षानंतर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ किंवा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुमचं होतं, आणि त्यानंतरचं नेक्स्ट प्रमोशन जे आहे ते डेप्युटी डेव्हलपमेंट कमिशनर म्हणून केलं जातं. त्यानंतर सॅलरी पाहिली बीडीओची तर त्यामध्ये तुम्हाला टोटल सॅलरी जी आहे ते तुमचा बेसिक पे 7व्या वेतन आयोगानुसार, त्यानंतर महागाई भत्ता, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स, त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स, या सगळ्याची जर ॲडिशन्स केली तर ते तुम्हाला तुमची ग्रॉस सॅलरी होते. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बीडीओसाठी जो बेसिक पे आहे तो 6th पेनुसार 15,600 होता आणि ग्रेड पे 5,400 होता. याचे जर कन्वर्जन तुम्ही 7th पेमध्ये केलं तर 7th पेनुसार तुमचा बेसिक पे जो आहे तो 56,100 रुपये असेल. यावरती तुम्हाला जे सर्व भत्ते आहेत ते मिळतील. जर भत्त्यांची कॅल्क्युलेशन्स केलं तर महागाई भत्ता हा 1 जुलै 2019 रोजी 17% होता आणि त्यानंतरचा पुढच्या 2 वर्षासाठी तो फ्रीज केला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे आता 1-2 वर्षामध्ये जॉईनिंग मिळतील ते 17% हिशोबानेच असतील. त्यामुळे या ठिकाणी कॅल्क्युलेशन आम्हाला आता 17% महागाई भत्त्याच्या हिशोबाने पाहणार आहोत. हाऊस रेंट अलाउन्स हे 3 डिफरंट हाऊस रेंट अलाउन्स असतात. मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये 24% असतो, जे त्यानंतरचे जे टाऊन्स आहेत त्यामध्ये 16% आहे, आणि त्यानंतर रुरल एरियामध्ये तुमची जॉईनिंग असेल तर तुम्हाला 8% आहे. आणि वाहतूक भत्ता जो आहे तो मेट्रो सिटीजमध्ये 7200 आहे आणि अदर सिटीजमध्ये 3600 रुपये आहे. तर हे सर्व जर कॅल्क्युलेशन्स पाहिले तर तुमची जी टोटल सॅलरी आहे बीडीओची तर बेसिक पे 56,100 रुपये, महागाई भत्ता 9,537 रुपये, आणि तुमची ग्रॉस सॅलरी होती 86,000. त्यामधून तुमचा जो 10% PF म्हणजे भविष्य निर्वाह निधी कापला जातो आणि तुम्हाला इन हँड सॅलरी मेट्रो सिटीमध्ये 80,691 रुपये, अर्बन एरियामध्ये 72,603 रुपये आणि रुरल एरियामध्ये 68,115 रुपये अशी असेल. आता आपण पाहिलं की बेसिक पे सुरुवातीला 56,100 होता, परंतु तुमची दरवर्षी जी इन्क्रीमेंट आहे ती बेसिक पेवरती 3% होते. म्हणजे पहिल्या वर्षी 56,100 त्याच्यामध्ये 3% वाढले म्हणजे 1683 रुपये वाढले. म्हणजे दुसऱ्या वर्षी तुमचं 57,783 होईल. त्यावरती हे सर्व कॅल्क्युलेशन्स होतील. असं करत करत ज्यावेळेस तुमचे 4 वर्ष कम्प्लीट होतील त्यावेळेस 5व्या वर्षी तुमचे जो बेसिक पे आहे तो 63,141 असेल. तर त्यावर्षी जर तुम्ही पाहिलं 4 वर्षानंतरची सॅलरी 63,141 बेसिक पेवरती, तर तुम्हाला त्यावेळेस महागाई भत्ताही वाढलेला असेल, तो आता 17%-41% आसपास जाण्याचे चान्सेस आहेत. तर टोटल जी इनहँड सॅलरी 4 वर्षानंतर असेल ती मेट्रो सिटीमध्ये 1,05,069 रुपये, अर्बन एरियामध्ये 96,417 रुपये आणि रुरल एरियामध्ये 91,366 रुपये.